प्रामुख्याने आपल्याला माहित आहे की आज न्यूयॉर्क टाइम्स मध्ये बातमी आली, त्याच्या पहिले काल एक रेकॉर्डेड फ्युचर नेटवर्क अनालिसिस कंपनी, ही जी कंपनी आहे अमेरिकेची, त्यांनी सुद्धा एक आपला रिपोर्ट जाहीर केला। त्या रिपोर्टमध्ये त्यांनी शक्यता जी वर्तवली आहे त्यांच्या रिपोर्टमध्ये, रेकॉर्डेड फ्युचर नेटवर्क अनालिसिस कंपनी अमेरिका, त्यांनी जो जे फाइंडिंग आहे त्यांचं, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की मुंबईमध्ये, मुंबईच्या इलेक्ट्रिकल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जे मॉलवेअर मधल्या काळामध्ये इंट्रोड्यूस करण्याचा प्रयास त्या निमित्तानं झालेला आहे, अशा पद्धतीचं फाइंडिंग त्यांनी 28 फेब्रुवारीला म्हणजे काल त्यांनी आपलं दिलं। त्याच्यानंतर आजच्या न्यूयॉर्क टाइम्समध्ये आणि आजच्याच वॉल स्ट्रीट जनरलमध्ये सुद्धा ही शक्यता नाकारता येत नाही, अशा पद्धतीचं रिपोर्टिंग त्या इंटरनॅशनल प्रेसमध्ये तिथे झालेलं आहे। आणि याच्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की मधल्या काळामध्ये जो 12 ऑक्टोबरला जो मुंबईमध्ये इलेक्ट्रिकल फेल्युअर झाला होता, त्याच्याबद्दल आमच्या सहकाऱ्यांशी आमची चर्चा झाली आहे नितीन जोशी, आणि याच्याबद्दल काही शक्यता आहे का याची पडताळणी व्हावी अशी त्यांनी विनंती केली होती। त्यानुसार हे काम आम्ही महाराष्ट्र सायबरला दिलं होतं आणि महाराष्ट्र सायबरनी त्याच्यामध्ये जे स्काडा आहे म्हणजे सुपरवायझरी कंट्रोल डाटा एक्विशन सिस्टीम, ट्रान्समिशन सिस्टीम जी, त्याच्या बाबतीत त्यांनी अनालिसिस केलं आणि त्या अनालिसिसमध्ये सायबोटेज असू शकतो अशा पद्धतीची शक्यता महाराष्ट्र सायबर क्राईमनी जो रिपोर्ट दिलेला आहे त्यामध्ये त्यांनी वर्तवलेली आहे। त्यांनी आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे नंबर एक की 14 ट्रोजन हॉर्सेस या सर्व्हिसमध्ये टाकण्याचा एव्हिडन्स त्यामध्ये मिळालेला आहे। त्याचबरोबर नंबर दोन, 8 GB डाटा हा फॉरेन अनअकाउंटेड बंदा ट्रान्सफर एमएसएमईच्या सर्व्हरमध्ये झालेला असू शकतो, व त्याचबरोबर नंबर तीन, ब्लॅकलिस्टेड आयपी म्हणजे इंटरनेट प्रोटोकॉल ऍड्रेस, याच्या माध्यमातून एमएसएमईच्या सर्व्हरमध्ये लॉग इन अटेम्प्ट झाल्याची शक्यता असू शकते, अशा पद्धतीचं फाइंडिंग्स त्यांनी आपल्या या रिपोर्टमध्ये दिलेला आहे। याच्या बाबतीत हा संपूर्ण अहवाल त्यांनी विचारला की 12 ऑक्टोबरला जे आपल्या इथे जे इलेक्ट्रिकल फेल्युअर झालं होतं मुंबईला, ज्याच्यामुळे संपूर्ण मुंबईची सिस्टीम पॅरलाइज झाली होती, त्याच्या बाबतीतला हा डिटेल रिपोर्ट त्यानिमित्तानं मी माननीय आमचे सहकारी मंत्री नितीन राऊत यांना देतोय।